गुड मॉर्निंग स्टूडेंट. सो दिस इज आवर सिक्स्थ टॉपिक फ्रॉम चैप्टर नंबर 1, दैट इज रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर प्लांट. सो टुडेस टॉपिक इज पॉलिनेशन. एक्चुअली दिस टॉपिक इज डन इन 11th स्टैंडर्ड एज वेल एज 10th स्टैंडर्ड, बट एक थोड़ा रिविजन. पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज नथिंग बट पॉलिनेशन. सो या चॅप्टरमध्ये आपण रिप्रोडक्शन बघणार. सो जोपर्यंत पोलन ग्रेन्स हे कुठल्याही फ्लावरच्या स्टिग्मावर स्टिक होणार नाही, तोपर्यंत फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार नाही. आणि ते स्टिक कोणत्या प्रोसेस ने होतं? तर पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज पॉलिनेशन. आता डिपेंड की ते फ्लावर सेम फ्लावर आहे का डिफरंट फ्लावर आहे. सो डिपेंड ऑन दॅट द पॉलिनेशन इज ऑफ टू टाइप, सेल्फ पॉलिनेशन विच इज ऑल्सो कॉल्ड एज ऑटोगॅमी अँड द सेकंड इज क्रॉस पॉलिनेशन विच इज ऑल्सो कॉल्ड एज एलोगॅमी. सो व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? विच इज वन इज द मीनिंग ऑफ एलोगॅमी. Autogamy is auto means self and gametes means marriage. It means the name itself suggests that here the anther is transferred on the stigma of the same flower or the flower which is present on the same plant. Same flower, म्हणजे एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये जे पॉलिनेशन होतं दॅट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. ऑटोगॅमीचे परत दोन टाइप्स पडतात, एक सेल्फ ऑटोगॅमी अँड गायटेनोगॅमी. व्हॉट इज ऑटोगॅमी? When transfer of pollen grain or pollen grain from anther to stigma of the same flower which is present on the same plant. एकाच झाडाच्या त्याच फुलावर anther पासून स्टिग्मावर जो pollen grain transfer होतात तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑटोगॅमी. त्याचं एक्झाम्पल आहे पी. आणि मोस्टली जे बायसेक्शुअल फ्लावर आहे त्यांच्यामध्ये ऑटोगॅमी होतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ बायसेक्शुअल फ्लावर? ज्याच्यात मेल आणि फिमेल गोनाड्स एकाच फ्लावर मध्ये आहे त्या फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. अशा फ्लावर मध्ये म्हणजे एकच फ्लावर आहे ज्याच्यात तुमचं अँडोशियम पण आहे आणि गायडोशियम पण आहे, फक्त पोलंगच इथून इथे ट्रान्सफर झाले, म्हणजे एकाच प्लांट वरून एकाच प्लांट वरून, दॅट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. देन गायटेनोगॅमी. गायटेनो म्हणजे नेमॉस, ठीक आहे, बट स्टील इथे प्लांट कसं आहे? सेम प्लांट चेंज झालेलं नाही, म्हणजे हे एक फ्लावर आहे आणि हे एक फ्लावर आहे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा of the one flower to another flower, but both are present on the same plant, then that pollination is called as what? Gaitonogamy. Example like cucurbita, when there are kakri mantu, which is mostly the first hai hai, brinjal hai, the second part the gaitonogamy nahi pollination. Ke khala self pollination. Next time cross pollination, where jala apan allogamy mo hindu. Allo means cross, or you can say different. And gamis again means marriage. Ata ite flower वेगळं असू शकतं किंवा दोन वेगवेगळे प्लांट पण असू शकतात. एका प्लांटहून दुसऱ्या प्लांट मध्ये डिरेक्टली ते पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले. ऑब्व्हियसली जर आता एका फ्लावरमधून दुसऱ्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहे तर इथे काय लागणार आहे? पॉलिनेटिंग एजंट. कारण पोलन ग्रेन स्वतःच्या स्वतः जाऊ शकत नाही. मग हे पॉलिनेटिंग एजंट कुठे? इट मे बी विंड, इट मे बी इन्सेक्ट, इट मे बी बर्ड्स एक्सेट्रा. मग हे क्रॉस पॉलिनेशन परत दोन टाइप्स आहे, झेनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन हा वर्ड वेल नोन आहे, बट व्हॉट इज मीन बाय झेनोगॅमी? फ्लावर ऑन डिफरंट प्लांट. मी इन शॉर्ट लिहिलंय की सगळीकडे पॉलिनेशन मध्ये काय म्हणणार आहे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. पण आता इथे फ्लावर जे आहे हे दुसऱ्या प्लांटवर प्रेझेंट असतो. ओके, फॉर एक्झाम्पल पपया. पपयाचं बेस्ट एक्झाम्पल आहे. पपयाचं कोणतंही झाड सॉइल मध्ये लावल्यावर त्या प्रत्येक झाडाला पपई येते असं नाही, कारण ते त्याचे मेल आणि फिमेल प्लांट वेगवेगळे असतात. पपईचं मेल प्लांट वेगळं, फिमेल प्लांट वेगळं. मग आता जोपर्यंत मेल म्हणजे पोलन ग्रेन्स हे फिमेल प्लांटवर जाऊन ट्रान्सफर होणार नाही तोपर्यंत त्या झाडाला पपई येतील का? नाही. सो दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड एज झेनोगॅमी. ठीक आहे, म्हणजे स्पेसिस एकच आहे, दोघं झाडं कसले आहेत? पपईचेच आहेत, फक्त मेल प्लांट वेगळे फिमेल प्लांट वेगळे. आणि मग इथे विथ द हेल्प ऑफ एजंट्स, मग आता वेग आहे, इन्सेक्ट्स असतात, यांच्या मदतीने पोलन ग्रेन काय झाले? ट्रान्सफर झाले एंथर वरून स्टिग्मावर. तर त्याला ते कोणतं पॉलिनेशन आहे? झेनोगॅमी. ठीक आहे. सो आणि सेकंड टाईप आहे हायब्रिडायझेशन. द वेव इट सेल्फ सजेस्ट. आता याच्यामध्ये एकच आहे की जर इथे स्पेसिस तरी सारखी होती, हायब्रिडायझेशन मध्ये नेसेसरी नाही स्पेसिस पण सारखी राहील. पोलन ग्रेन उडत उडत हवेच्या मदतीने एका प्लांटहून दुसऱ्या प्लांट मध्ये गेले, ट्रान्सफर झाले, नेसेसरी नाहीये ते प्लांट एकच स्पेसिसचं असलं पाहिजे. दोन वेगवेगळ्या स्पेसिस पण होऊ शकतात, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? हायब्रिडायझेशन.
different flowers of different species or variety. Depend करतो. Example आहे त्याचं cotton. Cotton mostly cotton चे जे silks आहेत तेवढं तुम्ही कुठेही जाऊन कोणत्याही झाडावर जाऊ शकता आणि तिथे पॉलिनेशन होतच असं नाहीये. त्याला बाकीचे पण फॅक्टर महत्वाचे असतात. पीएच व्यवस्थित पाहिजे, टेम्परेचर व्यवस्थित पाहिजे, त्यामुळे ते पॉलिनेशन होईलच नाही असं नाही, पण हायब्रिडायझेशन तर नक्की होईल. सो दिस इज क्रॉस पॉलिनेशन. मात्र सेल्फ पॉलिनेशन पण प्लांट्स मध्ये होतं, क्रॉस पॉलिनेशन पण प्लांट्स मध्येच होतं. हे नॅचरली पण होतं, आर्टिफिशियली सुद्धा प्लांट टिश्यू कल्चरने केलं जातं. पण त्याला काही ऍडव्हान्टेज, दोघं मेथड्सचा ऍडव्हान्टेजेस आहेत आणि दोघं मेथड्सचा डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये काय, जिथे आपल्याला व्हेरिएशन नकोय, आपल्याला स्पेसिस मध्ये व्हरायटी नाही पाहिजे, ती स्पेसिस सेम असली पाहिजे, त्यावेळेस कोणतं पॉलिनेशन चांगलं तर सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे इन शॉर्ट केलं की इथे आपल्याला ही शुअर मेथड आहे पॉलिनेशनची. नो चेंजेस अकर्स इन द सेल्फ पॉलिनेशन. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली ही मेथड आपल्याला बेनिफिशियल आहे. जसं आता शेतकरी कुठली एक व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये पिकवतो, तर तिथे व्हेरिएशन झाले तर ते क्रॉप बाजारात कोणी विकत येईल का नाही, तर तिथे इकॉनॉमिक व्हरायटी मेंटेन किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कधी होईल जेव्हा तिथे सेल्फ पॉलिनेशन होईल तेव्हाच. नंतर लीस्ट वेस्टेज होतो. लीस्ट वेस्टेज म्हणजे तिथल्या तिथे पॉलिनेशन ट्रान्सफर होतं एकाच झाडावर किंवा एकाच फ्लावरवर. मग पूर्वक्रेन वेस्टेज होण्याचं कारण असतं, म्हणून ते लेस्ट वेस्टेज आहे. इम्प्रूव्ह व्हरायटी एका म्हणजे आता बाजारात सेल्स मिळतात इम्प्रूव्ह व्हरायटीच्या, याच व्हरायटी तुम्ही शेतामध्ये लावले तर तिथे जे काही पीक येणार ते इम्प्रूव्ह व्हरायटीचेच येणार. मग तिथे सेल्फ पॉलिनेशन होण्याच गरजेचं आहे. तिथे क्रॉस पॉलिनेशन झालं तर मग हायब्रिडायझेशन होईल. सो दीज आर. आणि जेनेटिक स्टेबिलिटी येते. म्हणजे जेनेटिक स्टेबिलिटी म्हणजे जसं गोल्डन राईस एक एक्झाम्पल आहे बीटी बायोटेक्नॉलॉजीचं. बायोटेक्नॉलॉजीचं गोल्डन राईस एक्झाम्पल म्हणजे काय, 100 रुपये किलोला जर तो तांदूळ मिळत असेल तर त्याच्यावर तेवढा पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे. आणि ही हायब्रिड म्हणजे आर्टिफिशियली हे सीड्स बनवलेली आहे. गोल्डन राईसची क्रॉप क्वालिटी चांगली असते, त्याच्यानंतर त्याचं न्यूट्रिशन चांगलं मिळतं, शिवाय त्याचं प्रॉपर्टी पण चांगलं आहे. म्हणजे सगळे बेनिफिशियल म्हणून तुम्हाला काय मिळेल त्याच्या जेनेटिक स्टेबिलिटी. सो हे झाले ऍडव्हान्टेजेस. पण स्टील काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, कारण तर याच्यामध्ये जर तुम्हाला न्यू व्हरायटी फॉर्म करायची असते तर त्या तयार होऊ शकत नाही. इव्होल्युशन होणार नाही, म्हणजे नवीन नवीन स्पेसिस फॉर्म होणार नाही. त्याच्यानंतर ज्या रेग्युलर स्पेसिस आहेत त्याच सतत जेव्हा कुठलाही शेतकरी पिकवतो तेव्हा त्या जमिनीचा कस निघून जातो, त्याची क्रॉपिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी होते. तर हे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत सेल्फ पॉलिनेशनचे. तसंच क्रॉस पॉलिनेशनचे पण ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. मात्र त्यांचे ऍडव्हान्टेजेस कुठले, तर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे हे सगळ्या या बायोटेक्नॉलॉजीच्या न्यू टेक्निक्स आहेत. जसं बीटी कॉटन किंवा बीटी राईस, आता गोल्डन राईसचं एक्झाम्पल. आपल्याकडे राईसचे खूप व्हरायटीज ऑलरेडी आहेत, पण जेनेटिक रिकॉम्बिनेशन करून आपण अशी एक नवीन व्हरायटी बनवली जी सध्या. सो जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे क्रॉस पॉलिनेशन हे होतं, कारण ते प्लांट वेगळे असतात, व्हरायटी वेगळी असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर नवीन नवीन व्हरायटीज फॉर्म होऊ शकतात. आपल्याला पाहिजे ते चेंजेस आपण त्या प्लांटमध्ये करू शकतो आर्टिफिशियली जेव्हा आपण क्रॉस पॉलिनेशन करतो. नेक्स्ट आहे डिसीज फ्री प्लांट. जे प्लांट्सवर वेगवेगळे डिसीज होतात, रोग येतात, ते डिसीज आपण अशा काही स्पेसिस पण तयार करू शकतो की ज्याच्यामुळे त्या प्लांट्सला डिसीज होणार नाही. डिसीज फ्री प्लांट आपण तयार करू शकतो. बट स्टील ह्या मेथडच्या पण डिसएडव्हान्टेजेस आहेत की ती ही प्रोसेस टोटली कॅरियर्सवर डिपेंड असते. म्हणजे हे एजंट्स विंग बॅट किंवा मग इन्सेक्ट्स हे जर नसतील, म्हणजे पॉलिनेटिक एजंट नसतील तर क्रॉस पॉलिनेशन पॉसिबल नाही. सो हे एक डिसएडव्हान्टेजेस आहे. पोलग्रेनचं लॉस पण खूप होऊ शकतात. इन्सेक्ट्सला ते पोलग्रेन चिकटतात, नंतर ते उडत उडत दुसऱ्या प्लांटवर जातात. समहाव ते पोलग्रेन्स कधी कधी व्हॅनिशिंग होऊन जाऊ शकतील, डिस्ट्रॅक्टेड होऊन जाऊ शकतील. सो लॉस ऑफ पोलग्रेन खूप जास्त होतो कशामध्ये, तर क्रॉस पॉलिनेशन. सो दिस इज ऑल अबाउट पॉलिनेशन अँड इट्स टाइप. नेक्स्ट पॉइंट आहे एजन्सीज ऑफ पॉलिनेशन किंवा पॉलिनेटिक एजंट. इन शॉर्ट एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय, तर फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन आर कॉल्ड एजन्सीज ऑफ पॉलिनेशन और पॉलिनेटिक एजंट. दोन टाइपचे आहेत, बायोटिक एजंट और बायोटिक एजंट. नॉर्मली दोघं नावांची मिनिंग माहिती. बायोटिक म्हणजे ज्याच्यात लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्वॉल्व्ह असते, आणि अबायोटिक म्हणजे ज्याच्यात नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्वॉल्व्ह असते. मग ह्या पॉलिनेटिक एजंट्स नुसार पॉलिनेशन पुन्हा 1, 2, 3, 4, 5 टाइप्सचे आहेत. ठीक आहे, मग डिपेंड ऑन पॉलिनेटिक एजंट द पॉलिनेशन इज ऑफ 5 टाइप्स. अॅनिमोफिलिक, हायड्रोफिलिक, एंटेमोफिलिक, ऑर्निथोफिलिक आणि कायरोपेट्रोफिलिक. आता याच्यामध्ये वन बाय वन आय एक्सप्लेन यू व्हॉट इज अॅनिमोफिली. अॅनिमो इज अ ग्रीक वर्ड विच मीन्स विल, अँड फिली इज अगेन विच मीन्स लव्ह.
आता लविंग इन द सेन्स जे पोलम रेन्स हवेच्या मार्फत विंडच्या मार्फत एका अँथरवर्म सिम्बायोस्टिक होतात दॅट पॉलिनेशन इज कॉल्ड एज अॅनिमोफिली और अॅनिमोफिली अँड दॅट प्लांट्स आर कॉल्ड एज अॅनिमोफिलस प्लांट्स. ठीक आहे, मग अशा प्लांट्सचे काही कॅरेक्टरिस्टिक असतील तर ऑब्व्हियसली पोलम रेन्स हे लाईट वेट असले पाहिजे तरच ते विंड सोबत उडू शकतात. सेकंडली आता नेसेसरी नाही आहे की हे पोलम रेन्स अट्रॅक्टिव्ह पाहिजे, त्यांना डार्क कलर पाहिजे की जेणेकरून ते अट्रॅक्ट होतील, त्यांना सेंट हवा, नेक्टर पाहिजे, या सगळ्याची गरज पडत नाही. पोलम रेन्स छोटे पाहिजे साईजने आणि लाईट वेट पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे अॅनिमोफिलस प्लांट. ठीक आहे, एक्झाम्पल आहे त्याचं ग्रास, मेज, जवार, बाजरा एक्सेट्रा, हे सगळेचे सगळे कुठलं पॉलिनेशन करतात तर अॅनिमोफिलस पॉलिनेशन. ओके, सो नेक्स्ट पॉलिनेशन आहे हायड्रोफिली पॉलिनेशन. अगेन द वर्ड इज ग्रीक, हायड्रो मीन्स वॉटर अँड फिली मीन्स लविंग. आता जे पॉलिनेशन जे पोलम रेन विथ द हेल्प ऑफ वॉटर अँथरपासून सिग्मावर जातात त्यावेळेस त्याला त्यानंतर हायड्रोफिलस पॉलिनेशन. हे दोन टाईपचे आहेत, हायपोहायड्रोफिली, ईपी हायड्रोफिली. खूप सोपं प्रोसेस आहे बट थोडं आपण डायग्रामॅटिकली तुम्हाला सांगतो. ओके, सो हायपो मीन्स बिलो, बिलो द वॉटर, समजा ही वॉटर लेवल आहे आणि जे काही पॉलिनेशन होणार आहे हे वॉटरच्या खाली, कारण हे अट्रॅक्टिव्ह अॅनिमल्स आहे. आपण इथे हे अशी ड्रॉ केले तर हे जे पोलम रेन्स असतात यांना छोटे छोटे निरन्स असतात. आता इथे सुद्धा गरज नाही की पोलम रेन्स कलरफुल पाहिजे, पोलम रेन्सला सेंट पाहिजे, नेक्टर पाहिजे, कारण कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथे ट्रान्सफर करत नाहीये, वॉटर इज अ नॉन लिव्हिंग थिंग. सो आता इथे या पोलम रेन्सला हे निरन असल्यामुळे काय होतं, तुम्हाला माहिती की अक्वॅटिक प्लांट्सची जे स्टेम असते ती हॉलो असते आणि हे जे निरन्स आहेत हे डिरेक्टली ते पोलम रेन्स त्या स्टेम मध्ये इन्सर्ट करतात विथ हेल्प ऑफ निडल. निडल त्याच्या आतमध्ये जाते आणि मग तिथे फिमेल गॅमेटोफाइट सोबत ते फ्यूज होऊन हायड्रोफिलस क्रॉस पॉलिनेशन होतं. एक्झाम्पल आहे त्याचं जोस्टेरा किंवा आपण लोटस पण याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि त्यातले नेक्स्ट आहे एपी हायड्रोफिली, हे सर्फेसच्या अगो आहे आपण परत वॉटर लेवल वापरले, हे छोटे छोटे पोलम रेन्स. ठीक आहे, आणि हे कुठलं तरी एक एक्वेटिक प्लांट आहे म्हणजे मेल गॅमेट सर्फेसच्या अभाव आहे आणि फिमेल गॅमेट हे असे कॉईल असतात खाली पाण्याच्या खाली वॉटरच्या बिलो. जेव्हा त्यांना सेन्सेशन मिळतं वरचे लिव्हसला की इथे पोलम रेन्स आलेले आहेत तेव्हा हे जे कॉईल झालेले फिमेल गॅमेट्स आहेत ना हे असे मोठे होतात, म्हणजे त्यांचं कॉईल नेचर क्रिस्टल फॉर्म डिस्टर्ब होतो, डिस्ट्रॅक्ट होतो आणि ते स्वतःला स्ट्रेट करतात आणि मग प्रत्येक फिमेल गॅमेट फाईट हा मेल सोबत जाऊन फ्यूज होतो आणि मग तिथे पॉलिनेशन होतं. हे झालं इपी हायड्रोफिली. एक्झाम्पल आहे व्हॅलिनेसेरिया, हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल. खूप कमी प्लांट्स मध्ये हे पॉलिनेशन होतं बट यू शुड डू. नेक्स्ट आहे एंटॅमोफिली. एंटॅमोफिली इट मीन्स एंटॅमो, ऍक्च्युली एंटॅमोलॉजी हे बायोलॉजीचे एक फील्ड आहे ज्याच्यात इन्सेक्टचा स्टडी केला जातो. सो एंटॅमो मीन्स इन्सेक्ट. 80-90% पॉलिनेशन हे ह्याच पद्धतीने होतो विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट. मग इन्सेक्ट कोणते कुठले असतील तर बीज, ठीक आहे, त्याच्यानंतर बटरफ्लाईज, हाऊस फ्लाईज, ह्या सगळ्यांच्या मदतीने एंटॅमोफिलस ने पॉलिनेशन होतं. जॅस्मिन, रोज हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला जेवढे प्लांट आहेत जे खूप अट्रॅक्टिव्ह आहेत फ्लावर, ज्यांना खूप छान सेंट आहे, खूप छान वास आहे, जेणेकरून इन्सेक्ट अट्रॅक्ट होतील आणि हा सगळ्यात महत्वाचं इथे पोलम रेन्स स्टिकी पण पाहिजे. स्टिकी काय झालं की जेणेकरून ते बर्ड्सच्या विंगला स्टिक होतील आणि जेव्हा तो पक्षी उडत उडत किंवा तो इन्सेक्ट उडत उडत दुसऱ्या फ्लावरवर जाईल तेव्हा तिथे ते स्टिग्मावर जाऊन स्टिक होतील आणि पॉलिनेशन होईल. सो दिस इज एंटॅमोफिली. सो सगळ्याच्या सगळे अट्रॅक्टिव्ह फ्लावर असणारे प्लांट्स एंटॅमोफिली एंटॅमोफिलस असतात असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे ऑर्निथोफिली. ऑर्निथो मीन्स बर्ड्स. कुठले कुठले बर्ड्स येतात, सनबर्ड्स असतात, हमिंग बर्ड्स आहेत, त्याच्यानंतर बुलबुल एक बर्ड आहे, की ह्या बर्ड्सच्या मदतीने हे सगळ्याचं सगळं हे पॉलिनेशन होतं. ठीक आहे, मग आता इथे बर्ड्स कशासाठी सगळ्यात महत्वाचं नेक्टर. ह्या ऑर्निथोफिलस प्लांटमध्ये नेक्टर खूप जास्त प्रमाणात तयार होतं. नेक्टर्स हे एक स्टिकी सबस्टंट आहे जे प्लांट्सला कुठेतरी नरिशमेंट देतं आणि सगळ्यात महत्वाचं ना हे फुलांचं जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर हे असे ट्यूबसारखे असतात की जेणेकरून कुठलाही बर्ड कन्सिडर करतो की जेणेकरून त्याला त्याची जी पीक आहे ती आतपर्यंत जाणार
आणि मग त्याच्यातून पोलम ग्रेन ते त्यांच्या पीक मध्ये पीक करतो आणि दुसऱ्या प्लांटवर गेल्यावर स्टिक करतो. अशा पद्धतीने हे ऑर्निथोफिनस प्लांट मध्ये पॉलिनेशन होतं. एक्झाम्पल कॉटन हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बॉम्बॅक्स हे जे प्लांट आहे इथे सुद्धा ऑर्निथोफिनी या पद्धतीने पॉलिनेशन होतं. आणि लास्ट आहे कायरोपेट्रोफिनस प्लांट किंवा कायरोपेट्रोफिली पॉलिनेशन. कायरोपेट्रॉन हे स्पेसिफिक नेम आहे ग्रीक मध्ये जे फक्त बॅग साठी वापरलं जातं. एक नॉक्चुर्नल हा वर्ड माहिती असेल. नॉक्चुर्नल याचा अर्थ काय, जे प्लांट्स रात्री किंवा ज्या जे फुलं रात्री जे फुलतात ते नॉक्चुर्नल प्लांट्स आहे. आणि बॅट हा नॉक्चुर्नल अॅनिमल आहे जो रात्रीच त्याला सकाळी दिसत नाही आणि रात्रीच मात्र तो उडत असतो. मग या नॉक्चुर्नल प्लांटचं पॉलिनेशन कोण करणार, तो बॅट करतो. म्हणजे ते फुलं पण रात्रीचे फुलतात, हा जो बर्ड आहे हा पण रात्रीचा फिरत असतो, ज्याच्या मदतीने मग पॉलिनेशन होतं. पुन्हा इथे पोलम ग्रेन कशी असली पाहिजे, स्टिकी, की जेणेकरून ते बॅगच्या वेन्सला चिकटतात.